मी वैष्णवी, आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. तर आता नजर टाकूया काही विशेष घडामोडींवर. माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या अर्धांगिनी आणि कल्याण विकास फाउंडेशन व जवाहर बालविकास शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ हेमलता नरेंद्र पवार यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला. लोकोपयोगी कार्यातून सदर वाढदिवस साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 32 सिद्धेश्वर आळीच्या वतीने यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण विकास फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यानिमित्त भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्या कोविडच्या वाढत्या प्रकोपामुळे इलाजासाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते. रुग्णांच्या उपचारासाठी रक्ताची कमतरता भासू नये व त्यांचे उपचार सुरळीतपणे करता यावेत यासाठी रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने सदर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी, खास करून तरुणांनी रक्तदान करत हे शिबिर यशस्वी केले. यावेळी प्रत्येक रक्तदात्याला आरोग्यवर्धक अशा औषधांची बाटली भेट म्हणून देण्यात आली. आमदार नरेंद्र पवार तथा त्यांच्या पत्नी सौ हेमलता नरेंद्र पवार हे दाम्पत्य सदैव समाजसेवेत मग्न असते. त्यांच्या या समाजकार्याच्या वस्यामुळे त्यांना समाजातील सर्वच घटकांचा मोठा पाठिंबा मिळत असून याचाच प्रत्यय सदर वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात आला. यावेळी भाजपाचे विविध पदाधिकारी, अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी हेमलता पवार यांची भेट घेऊन अशाच प्रकारे लोकोपयोगी कार्य करण्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली. रक्ताचं नातं म्हणून कोरोनाच्या काळामध्ये रक्ताचा जो महाराष्ट्र तुटवडा निर्माण झालेला आहे तो लक्षात घेता लोकमतने आव्हान केलं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत रोटरी क्लब ऑफ डायमंड, रोटरॅक्ट आणि कल्याण विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज आम्ही इथे राजस्थान हॉलमध्ये रक्तदान शिबिर घेतो. योगायोगाने आमच्या सौ हेमंत नरेंद्र पवार त्याचा पण वाढदिवस आहे. हा एक विलक्षण योगायोग आजच्या शिबिराचा आहे. पण प्रामुख्याने आज महाराष्ट्रामध्ये जो रक्ताचा तुटवडा आहे, रक्ताचं नातं म्हणून जे आव्हान लोकमतने केलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आज आम्ही या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ डायमंड आणि रोटरॅकच्या माध्यमातून या ठिकाणी रक्तदान शिबिर आणि लोकमत देखील आमचा या कार्यक्रमाचा प्रोजेक्ट पार्टनर देखील आहे, त्यांचा देखील मनावर आम्ही आभार मानतो. आणि खरोखर चांगला प्रतिसाद, चांगला प्रकारचा प्रतिसाद तरुणांनी, युवकांनी प्रामुख्याने या रक्तदान शिबिराला दिलेला आहे. त्या सर्व रक्तदात्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आवाहन केल्याप्रमाणे आज आमच्या काही हेमाताई पवार यांचा वाढदिवसाच्या औचित्य साधून रोटरी क्लब यांच्यातर्फे जो भव्य असा रक्तदान शिबिर आयोजित केला आहे, तो सर्व नागरिकांना आवाहन करेन. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या काळामध्ये रक्ताचा खूप तुटवडा आहे आणि आपण सर्व नागरिकांनी या रक्तदानाच्या शिबिरामध्ये सहभागी व्हावं आणि आपला रक्तदान अमूल्य असं दान करावा हे सर्व नागरिकांना विनंती करतो. म्हणून आमच्या काही हेमाताई पवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. ईश्वर त्यांची सर्व इच्छा पूर्ण करेल ही श्रीसाठी प्रार्थना करतो. हेमाताई पवार यांचा आज जन्मदिन आहे आणि त्यांच्या या जन्मदिनानिमित्त आज आम्ही हे मेडिसिन्स आज वाटप करत आहोत आणि या मेडिसिनचा जो उपयोग आहे खास रक्तदान केलेल्या व्यक्तींसाठी तर महत्त्वाचा आहेच, बट नॉर्मल जी व्यक्ती आहे जी अशक्तपणा, ज्यांची विकनेस येतो, ज्यांना नेहमी हिमोग्लोबिन कमी, रक्ताची कमतरता कमी, अशा लोकांसाठी हा खूप महत्त्वाचा प्रोडक्ट आंदोलन आहे जो आज आम्ही आज चांगला शुभ मुहूर्त आम्ही आज वाटप करत आहात. ब्लड देत आहेत आज सर्व जे रक्तदाता, त्या दिल्यानंतर त्यांना अशक्तपणा येऊ नये किंवा इमिजिएटली इन्स्टंट रक्त वाढवावं यासाठी आम्ही हा एक उपक्रम आम्ही इथं ब्लडचा आणि ॲम्ब्युलन्स सिरपचा आम्ही उपक्रम स्टार्ट केला आहे. ब्लड दिल्यानंतर त्यांना दोन दिवस त्यांना विकनेस स्टार्ट होतो. विकनेस काय किती ब्लड देत नाही, त्यांना चक्कर येणं स्टार्ट होऊन जातं, त्यांना चक्कर येऊ नये, विकनेस येऊ नये, त्यामुळे 2 चम्मच 3 टाईम 2 दिवसही घेतलं तर त्यांना एनर्जी स्टार्ट होऊन जाते. आणि नॉर्मली ब्लड हे 3 बॉटल जर घेतले ॲम्ब्युलन्सचे 3 बॉटल घेतल्यानंतर 2 ग्रॅम एच बी लेवल इन्क्रीज करतं.
शरीरामध्ये, त्यामुळे त्याने ब्लड दिलेलं आहे, त्यांच्याशी इमिजिएटली ब्लड बी इन्क्रीज होईल. आणि कोणाला इथं ज्यांनी ब्लड देत नाही पण त्यांना अशक्तपणा आहे, ज्यांना नेहमी चक्कर येतं, पायात मुंगीसारखं वाटतं, विकनेसपणा नेहमी असतो, अशांना एक बॉटल जरी दिलं 7 days त्यांची एनर्जी बुस्टिंग पॉवर वाढते. आज हा ताई आमच्यासाठी, आमची खानदेशी कन्या आहे, आमची बहीण आहे, या कन्यासाठी आज आम्ही हा रक्तदात्यांना आज आम्ही एका संधी देऊन आम्ही काम करत आहोत. सदर कार्यक्रमाला भाजपाचे कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडच्या अध्यक्षा सौ निशिगंधा वनसूत्रे, सचिव संजय पैठणकर, रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडचे अध्यक्ष अभिजित बाऊसकर, प्रकल्प प्रमुख राजेश चासकर, बाळासाहेब एरंडे, सचिन पितांबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात सुमारे 100 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. संकल्प ब्लड बँकेच्या माध्यमातून सदर रक्त संकलित करण्यात आले. माजी आमदार नरेंद्र पवार, शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, राजाभाऊ पाटकर, शक्तिवान भोईर, रवी गुप्ता, रवी गायकर, दिनेश तावडे, उमेश पिसाळ, विलास रंधवे, प्रकाश पाटील, अनिल पंडित, रवी पाटील, नवनाथ पाटील, मधुर पाठक, मनीषा केळकर, रोहित लामतुरे, निखिल चव्हाण, दशरथ पाटील, राहुल भोईर, प्रीती दीक्षित, समृद्धी देशपांडे, ज्योती भोईर व अन्य अनेक मान्यवरांनी यावेळी सौ हेमलता पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क करायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क करू शकता. 9320420420. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.